नागपुरात 4 तारखेला एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवत जंगल परिसरात अत्याचार करण्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांचे 17 पथक आरोपीचा शोध घेत होते, मात्र आरोपी हाती लागत नव्हता. आज शेवटी पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आलंय. आता या प्रकरणातील आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील अनेक बाबींची माहिती तपासत आहे. प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे यावर सध्या जास्त बोलता येणार नाही असं पोलीस सांगत आहेत. आरोपी हा पूर्णपणे अनोळखी होता. 500 पोलीस अधिकारी कर्मचारी या प्रकरणात काम करत होते. टेक्निकल तपास करण्यात आला. हे प्रकरण संवेदनशील असल्यानं याविषयी सध्या जास्त माहिती देता येणार नाही, मात्र आवश्यकतेनुसार सगळी माहिती देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय. हो, बरोबर आहे. 4 तारीखला जे घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत जामठा परिसरात घडली होती, त्याचे ते केस ची तपास युद्ध पातळीवर करण्यात आली होती. ती केस डिटेक्ट करण्यात आलेली आहे, आरोपी अटक करण्यात आलेली आहे. आता त्याचे प्रक्रिया सुरू आहे आणि अत्यंत संवेदनशील तपास असल्यामुळे सर्व कायदेशीर बाबी विचारात घेऊन ते तपास करण्यात येत आहे. याबद्दल सध्याची परिस्थितीत या केसविषय याचे व्यतिरिक्त बोलता येत नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, गुन्ह्याची संवेदनशीलता बघता गुन्ह्यामध्ये पुराव्याचे विषय लक्षात घेता सध्याची परिस्थितीत या प्रकरणात याचे व्यतिरिक्त सांगणे योग्य नाही है. आपल्याला लवकरात लवकर या गोष्टीवर डिटेल ब्रीफिंग 1 ते 2 दिवसाचे आताच आपल्याला करण्यात येईल. फक्त एवढेच की अत्यंत संवेदनशील प्रकरण होता. नागपूर शहर पोलीस दल अत्यंत मेहनतीने ब्लाइंड केस होता. याचे ही सर्व प्रकरणची तपास वेगवेगळे झोनल पोलीस, लोकल पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच आणि सायबर सेल सगळ्यांकडून मिळून होत होता. यश मिळालेली आहे. आपल्याला डिटेल्स याबद्दल नक्की नंतर कळवण्यात येईल. त्या आरोपी पूर्णपणे अनोळखी होता आणि जशा मी सांगितले या केसबद्दल आरोपीविषयी आणि या घटनेविषयी याचे व्यतिरिक्त काही सांगता येत सध्याची परिस्थिती सांगता येत नाही. परंतु अंदाजन 400 ते 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटना घडल्यापासून आजपर्यंत त्या प्रकरणात काम करत होते. टेक्नॉलॉजीचे पूर्णपणे वापर, जे ड्रोन कॅमेराज असो किंवा CCTV कॅमेराज असो, इतर जे टेक्निकल माध्यमचे वापर शक्य होता, ते सर्व प्रकरणाची आमची रिसोर्सेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लावण्यात आली होती.